नमस्कार शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजपासून आपण प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी आणि पेड कोर्सेसच्या सदस्यांसाठी एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करतो आहे ज्याचं नाव आहे टार्गेट कसं ठरवायचं तर आज आपण ह्या व्हिडिओ सिरीजचा पहिला भाग बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला आणि समजून घेऊया की टार्गेट कसं ठरवायचं ह्याबाबत आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळतंय तर सुरुवात आपण करतोय प्रस्तावनेपासनं ही नवीन सिरीज असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडक्यात ह्या सिरीजमध्ये काय काय समजून घ्यायचं आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करत असतो आपल्याला ज्या वेळेला ट्रेड घ्यायचा असतो त्यावेळेला ते त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की ट्रेड कुठे घ्यायचा म्हणजे एंट्री महत्त्वाची असते त्यानंतर त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट असते की स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की टार्गेट कुठे सेट करायचं तर ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ह्या तीन महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ह्या अतिशय काटेकोरपणे आणि खूप विचार करून आपल्याला निवडाव्या लागतात कारण त्यावरच आपलं सगळं सक्सेस किंवा फेल्युअर अवलंबून असतं आता ह्या तीनही गोष्टींमध्ये आपल्याला एक महत्त्वाच्या संकल्पना लागतात आणि त्या असतात सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या आता तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय हे आत्तापर्यंत नक्कीच माहीत झालं असेल तर ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या ज्या लेवल असतात त्या आपल्याला ठरवाव्या लागतात जर आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीनं ठरवता आला तर मग आपण टार्गेट ठरवणं स्टॉप लॉस ठरवणं एंट्री ठरवणं हे आपल्या दृष्टीनं सोपं होतं आता ह्या ज्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या ज्या लेवल असतात ह्या ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत पण मुख्यतः त्याच्या तीन पद्धती आहेत आणि त्या तीन पद्धतींवर आधारितच ही साधारण एक आठ ते दहा व्हिडिओची आपण सिरीज बनवणार आहोत आता त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती आहे चार्टवर आधारित म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ज्याला आपण दुसरं टेक्निकल भाषेमध्ये प्राईज ॲक्शन असं म्हणतो तर प्राईज ॲक्शनवर आधारित आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल ठरवत असतो ह्यावर आधारित एक व्हिडिओ सिरीज ऑलरेडी आपल्या प्रीमियम ग्रुपवर आहे प्राईज ॲक्शन ट्रेडिंग कोर्स अशी ती व्हिडिओ सिरीज आहे एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये प्राईज ॲक्शन समजून सांगितलेली आहे तर हा झाला पहिला भाग किंवा आपण आता सध्या दैनंदिन बेसिसवर आपण रोज ॲनालिसिसचे व्हिडिओ निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ॲनालिसिसचे व्हिडिओ आपल्या सर्व सदस्यांसाठी उपलब्ध करून देतोय त्यामध्ये सुद्धा मी ज्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स किंवा टार्गेट ह्या सर्व लेवल ज्या काढतो त्या आपण प्राईज ॲक्शनच्या आधारावर काढतो आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेपर्यंत आपण त्याचे जवळजवळ पंचेचाळीस एपिसोड रेकॉर्ड करून पब्लिश केलेले आहेत त्यामुळे चार्टवर आधारित आपण कशा पद्धतीनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतो तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलचे नियमित सदस्य असाल तर तुम्हाला नक्कीच ह्या सर्व गोष्टी आता माहीत झालेल्या असतील मात्र ह्या सीरीज मध्ये सुद्धा आपण वर आधारित प्राइस ऍक्शन वर आधारित कशा पद्धतीनं सपोर्ट रेजिस्टन्स लेवल काढू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यावर आधारित आपण डेडिकेटेड एक दोन व्हिडिओज नक्की बनवणार आहोत त्यानंतर दुसरी पद्धत असते ती पद्धत असते इंडिकेटरवर आधारित आता इंडिकेटरवर आधारित म्हणजे काय तर टेक्निकल अॅनालिसिसमध्ये इंडिकेटरना फार महत्त्व असतं आणि त्या इंडिकेटरवर आधारित सुद्धा आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेवल काढू शकतो तर आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये दोन ते तीन व्हिडिओ या इंडिकेटरवर आधारित सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे काढायचे असतात त्यावर आपण बेस बनवणार आहोत त्यानंतर तिसरी आणि शेवटची पद्धत असते म्हणजे ह्या ज्या तीन मुख्य पद्धती आहेत त्यातली शेवटची पद्धत म्हणतोय जी असते डेटावर आधारित म्हणजे अनेक प्रकारचा डेटा अनेक प्रकारचे आकडे आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आकडा असतो तो असतो ओपन अस अस इंटरेस्टचा आणि तुम्ही कदाचित ऐकलं असेल की ऑप्शन चेन डेटा जेव्हा आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करतो किंवा कुठल्याही फ्युचर ऑप्शन सेगमेंटमध्ये काम करतो त्यावेळेला आपल्याला तिथे एक ऑप्शन चेन डेटा उपलब्ध असतो तर त्या ऑप्शन चेन डेटावर आधारित किंवा अन्य प्रकारचा डेटा सुद्धा असतो तर त्यावर आधारित आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल कशा ठरवायच्या असतात हे देखील आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये बघणार आहोत सर्वसाधारणपणे प्रत्येक जो प्रकार आहे ह्याच्यावर आपण दोन ते तीन असं एकूण साधारणपणे दहा व्हिडिओज ह्या सिरीजमध्ये असणार आहेत आता आपण हे सर्व बघत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण सगळ्या प्रकारच्या इंडेक्ससाठी सगळ्या प्रकारच्या स्टॉकसाठी आपण काही या व्हिडिओ सिरीजमधनं माहिती देऊ शकत नाही आपण जी काही माहिती देणार आहे ही जनरल स्वरूपाची किंवा एखादा इंडेक्स डोळ्यासमोर ठेवून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र तुम्हा तुमचं तुम्हा, महत्वाचं काम काय असणार आहे कि तुम्हाला हीच माहिती इतर ठिकाणी वापरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही बदल करावे लागणार आहेत म्हणजे सपोज मी बँक निफ्टीसाठी काही सेटिंग सांगितलं तर तुम्हाला निफ्टीमध्ये वापरायचं असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं की बँक निफ्टीची सेटिंग निफ्टीमध्ये वापरता येतात निफ्टीची सेटिंग बँक निफ्टीमध्ये वापरता येतात काही काही ठिकाणीच फक्त किरकोळ बदल करावे लागतात अन्यथा दोन्हीची सेटिंग आपण एकमेकांना वापरू शकतो मात्र तीच सेटिंग सगळ्या प्रकारचे जे स्टॉक आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचे जे शेअर आहेत त्याच्यामध्ये आपण वापरू शकत नाही आपल्याला काय करावं लागतं की तो स्टॉक त्याची मार्केटमध्ये काम करण्याची एक पद्धत असते त्याची प्राइस मुवमेंट जी असते ती एका ठराविक पद्धतीनं चालते त्यान मदे तर त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावे लागतात अगदी थोडक्यात सांगायचं झालं आणि तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर काही स्टॉक जे असतात हे आपल्याला हाय बीटा स्टॉक असतात हाय बीटा स्टॉक म्हणजे काय जे सेन्सिटिव्ह असतात मार्केटमध्ये एक चांगली बातमी आली तर त्या स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी होते मार्केटमध्ये एक छोटीशी वाईट बातमी आली त्या स्टॉकमध्ये लगेच खूप जास्त मंदी होते असे जे स्टॉक असतात त्याला आपण हाय बीटा स्टॉक म्हणतो मग अशा ठिकाणी तुम्हाला हे इंडिकेटर वापरत असताना किंवा हे चार्ट ॲक्शन वापरत असताना किंवा डेटा आधारित सपोर्ट रेजिस्टन्स काढत असताना काही बदल करावे लागतात तो स्टॉक त्याचं नेचर कसं आहे त्याची प्राईज मुवमेंट कशा पद्धतीनं होते त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल करावे लागतात आपण ह्या व्हिडिओ सिरीज पुरतं जर बघायचं झालं तर आपण ह्या सर्व गोष्टी बँक निफ्टी साठी समजून घेणार आहोत त्याचबरोबर जिथे जिथे निफ्टीच्या बाबतीत आपल्याला सांगणं आवश्यक आहे तिथे तिथे मी निफ्टीचा सुद्धा ह्याच्यामध्ये अंतर्भाव करणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी काही आठ दहा व्हिडिओची सिरीज असणार आहे ह्याच्यामध्ये आपला मुख्य फोकस हा बँक निफ्टी असणार आहे आणि त्याच्याबरोबरच निफ्टीसुद्धा आपण त्याचा समावेश करणार आहोत मात्र इथली माहिती स्टॉकमध्ये वापरत असताना योग्य तो बदल करणं अपेक्षित असणार आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की माझं एक प्रत्येक जेव्हा मी एखादी गोष्ट सांगत असतो तेव्हा माझं कायम एक म्हणणं असतं की केवळ आणि केवळ व्हिडिओ बघून तुम्हाला शेअर मार्केट शिकता येणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आपल्याला जे काही ज्ञान मिळतंय त्याचं आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते आणि त्याच्यासोबत आपल्याला काही कॉमन सेन्स वापरावा लागतो आता बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन म्हणजे कॉमन सेन्स हा बऱ्याच जणांना कसा वापरायचा हे कळत नाही बऱ्याच वेळेला काय होतं की व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं जातं ते जशास तसं म्हणजे त्याच्यात काहीही आपलं डोकं न वापरता किंवा त्या परिस्थितीचा अंदाज न घेता जसं सांगितलंय ले, एक लेवल दिली आहे ह्याच्या खाली गेल्यानंतर सेल करायचं आहे की आपण जर सेल करत असू तर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं तिथे कॉमन सेन्स वापरायचा असतो की ती लेवल कधी ब्रेक होती आहे ती सकाळच्या सत्रात पहिल्या अर्ध्या तासात ब्रेक होतीये का की मधल्या वेळेला साधारण दहा अकरा वाजल्यानंतर एक वाजायच्या आधी ब्रेक होतीये का ती एक वाजल्यानंतर ब्रेक होतीय वगैरे अनेक गोष्टी मार्केटची सुरुवात कुठनं झाली आहे त्या लेवलच्या आधी किती सेलिंग झालंय ह्या अनेक गोष्टी असतात ज्या बघून आपल्याला तो निर्णय घ्यायचा असतो फक्त अमुक एक लेवल ब्रेक झाली की आपल्याला सेल करायचं आहे असं समजून आपण मग बाकी काहीही विचार न करता जर डिसिजन घेत असू तर आपल्याला मार्केटमध्ये नुकसान होणार तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे आपल्याला शिकायचं असेल ते शिकत असताना आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते आणि कॉमन सेन्स वापरावा लागतो त्यामुळे ह्या दहा व्हिडिओजमध्ये आठ ते दहा जे व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये जे काय सांगणार आहे त्याची तुम्ही थोडी थोडी सातत्यानं प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि त्यातनं तुम्हाला काय लक्षात येतं आहे त्यानुसार तुम्ही त्या आ, सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल्स काढल्यात म्हणजे मग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर देखील करता येईल तर ह्या प्रस्तावनेनंतर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि आज आपण इंडिकेटर बेस आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं लेवल म्हणजे टार्गेट कसं काढायचं हे आपण ठरवणार आहोत तर पहिला इंडिकेटर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचा पहिला भाग आपण बनवतोय जो आहे बोलिंजर बँड्स आता तुम्ही ह्याचा जो उच्चार आहे हा सुरुवातीलाच सांगतो हो की काही जण ह्याचा उच्चार बोलिंजर बँड्स असा करतात तर काही जण ह्याचा उच्चार बोलिंगर बँड्स असा करतात ठीक आहे तर हे बेसिकली आडनाव आहे जॉन बोलिंगर किंवा जॉन बोलिंजर नावाच्या माणसानं हा, हा इंडिकेटर शोधून काढलेला आहे हा इंडिकेटर बनवलेला आहे शोधून काढला आहे असं म्हणण्यापेक्षा हा इंडिकेटर बनवलेला आहे त्याचंच नाव त्याला दिलेलं आहे तर मी फार मोठी त्याची थेरी समजून सांगणार नाही आहे त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे मी जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या आधारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढू शकतो हे बघण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातो आहे इथे मी ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलेलं आहे आता ट्रेडिंग व्ह्यू कसं ओपन करायचं हे देखील अनेकांना माहीत नसतं तर त्यांच्यासाठी मी अगदी थोडक्यामध्ये सांगतो की तुम्ही गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू असं टाईप करा ट्रेडिंग पूर्ण स्पेलिंग आणि त्याला जोडूनच व्ही आय ई डब्ल्यू तर असं तुम्ही जेव्हा टाईप कराल तेव्हा तुम्हाला एक साईट दिसेल आणि जी असेल एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश इन डॉट ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम तर इन डॉट ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ही साईट जर तुम्ही ओपन केलीत तर ती साईट तुम्हाला तिथे दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट्समध्ये जाऊन चार्ट्स निवडायचे मी चुकून ती बंद केली तर तुम्ही प्रॉडक्ट्समध्ये जाऊन चार्ट्स निवडा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग ची साईट ओपन करता वेळेला ती अशा पद्धतीनं ओपन होते ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्समध्ये जायचं असतं आणि चार्ट प्लस असं जे लिहिलंय ते ओपन केलं की तुम्हाला आपल्याला हवा तो चार्ट ओपन करता येतो तर ह्या पद्धतीनं आपण ट्रेडिंग मध्ये चार्ट ओपन करतोय हा चार्ट ऑलरेडी मी इथे ओपन केलेलं आहे है। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एखादा इंडिकेटर ॲड करायचं असेल तर इथे इंडिकेटर लिहिलंय आता तुम्हाला थोडंसं मोबाईलमध्ये करत असताना हे सिंबॉल लक्षात ठेवायचे आहेत मोबाईलवर जर तुम्ही करणार असाल तर हे सिंबॉल लक्षात ठेवायचे आहेत हेच सिंबॉल तुम्हाला मोबाईलवर दिसतील तिथे कदाचित इंडिकेटर असं लिहिलेलं असणार नाही तर त्यामध्ये तुम्ही जर तिथे क्लिक केलं तर तुम्हाला इंडिकेटर असं दिसू शकेल तर त्याला क्लिक केल्यानंतर इथे इंडिकेटरला क्लिक केल्यानंतर इथे सर्चला आपल्याला टाईप करायचं आहे बी ओ डबल एल एवढं जरी टाईप केलं तरी तुम्हाला इथे टेक्निकलमध्ये अनेक बोलिंजर बँड्स किंवा बोलिंगर बँड्स दिसतील त्यामध्ये नुसतं बोलिंजर बँड्स असं लिहिलेलं जे आहे त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी लिहिली आहे स्ट्रॅटर्जी डायरेक्टेड लिहिली आहे वगैरे वगैरे काय लिहिलं आहे ते घ्यायचं नाही नुसतं बोलिंजर बँड्स असं लिहिलंय ते घ्यायचं आहे आणि आपल्याला जर तो वारंवार लागणार असेल तर त्याच्या अलीकडे असा एक स्टार असतो त्या स्टारला क्लिक करायचं म्हणजे तो पिवळ्या रंगामध्ये दिसतो म्हणजे काय होतं की आपल्याला फेवरेटमध्ये ते आपल्याला मिळतो म्हणजे दर वेळेला शोधत बसावं लागत नाही तर मी, मी इथे ऑलरेडी तो फेवरेटमध्ये घेऊन ठेवलेला आहे तर मी त्याला आता चार्टवर ॲप्लाय करतो आता चार्टवर ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की आपल्याला काय होतं आहे की तीन लाईन दिसत आहेत आणि एक पट्टा दिसतोय बँड म्हणजे एक पट्टा दिसतोय तुम्ही बघू शकता मी आता इथे तुम्हाला मार्करच्या साह्यानं दाखवतो वरची लाईन साधारणपणे तुम्हाला अशा पद्धतीनं दिसते खालची लाईन तुम्हाला इथनं दिसते आणि मधली एक लाईन दिसते ओके तर हा जो एक पट्टा तयार झालेला आहे असा हा जो पट्टा आहे हा पट्टा तुम्हाला पूर्ण चार्ट जिथे जिथे दिसतोय तिथे तिथे तुम्हाला तो पट्टा दिसणार ह्या पट्ट्याला बोलिंजर बँड्स असं म्हणतात मी इथून पुढे बोलिंगर किंवा बोलिंजर पैकी माझ्या तोंडात बोलिंजर हा शब्द बसलेला असल्यामुळे बोलिंजर बँड असंच म्हणणार आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकता तर आता ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया की विया कि हे नक्की काय काय आहे तर ही जी वरची लाईन आहे हे आपण रेझिस्टन्स लाईन आहे असं समजू शकतो म्हणजे ही जी लाईन आहे ही आपली रेझिस्टन्स लाईन आहे ही जी मधली लाईन आहे ही बेस लाईन म्हटली जाते आता हे काय काय आहे हे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर ह्याला बेस लाईन आहे असं म्हटलं जातं आणि ही जी खालची लाईन आहे ही सपोर्ट लाईन आहे असं म्हटलं जातं ओके आता ही रेजिस्टन्स लाईन म्हणजे काय तर मार्केट ज्या ज्या वेळेला ह्या लाईनच्या जवळ जातं तर त्यानंतर मार्केटमध्ये रेजिस्टन्स घेऊन ते खाली येण्याची शक्यता असते ज्या ज्या वेळेला ह्या लाईनच्या आसपास जातं खाली येण्याची शक्यता असते तर ही जी वरची लाईन आहे ह्याला आपण रेजिस्टन्स लाईन असं म्हणतो ही जी मधली लाईन आहे ह्याला बेस लाईन असं म्हटलं जातं आणि ही जी लाईन आहे ही ट्वेंटी एस एम एची असते म्हणजे वीस सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज माहिती आहे तर वीस पिरियडचं मुव्हरेज आहे आता इथे आपण काय केलंय हे डेली चार्ट बघतोय बँक निफ्टीचा डेली चार्ट बघतोय म्हणजे हे काय असणार आहे वीस दिवसांचं म्हणजे ह्या कॅन्डलच्या खाली ही लाईन इथे का आली आहे अडतीस हजारच्या आसपास का आली आहे ह्याचं कारण मागच्या वीस दिवसाचं जे क्लोजिंग आहे त्याचं ॲव्हरेज जर काढलं तर ते अडतीस हजारच्या आसपास आहे म्हणून ते, ते आपल्याला ही लाईन अडतीस हजारच्या जवळपास आलेली दिसतीये आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर माऊस नेलात ओके आणि त्यानंतर जर तुम्ही समजा इकडे येऊन बघत असाल तर इथे तुम्हाला बोलिंजर बँड्स दिसतोय आणि इथे तुम्हाला तीन आकडे दिसतायत ही जी लाईन दिसतीय हे तुम्हाला बघा बघव्या कलरमध्ये दिसतंय सदतीस हजार नऊशे पंचावन म्हणजे ती इथली आकडा आहे हा ओके त्यानंतर इथे दिसतंय की एकोणचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे हा वरचा आकडा आहे ह्या लेवलचा आणि तिसरा आकडा दिसतोय पस्तीस हजार नऊशे एकोणतीस तो म्हणजे हा खालचा आकडा आहे म्हणजे तुम्ही माऊस एकदा एका ठिकाणी नेऊन ठेवलात किंवा आता तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुम्ही बोटानं तिथे जर, जर जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसणारे आकडे काय सांगतात की वरच्या बाजूला रेजिस्टन्स कुठे आहे तर तुम्ही हा आकडा बघायचा आहे ओके जो मधला आकडा आहे हा बघायचा आहे तो किती आहे एकोणचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी आहे त्यानंतर सपोर्ट कुठे आहे ह्या पूर्ण पिरियडचा सपोर्ट कुठे आहे तर तुम्ही हा खालचा आकडा बघायचा आहे ओके आणि ही जी मधली लाईन आहे ह्याला फार महत्व आहे आता ते काय महत्व आहे ते आता इथून पुढे आपण बघणार आहोत तर हे थोडक्यात तुम्हाला बोलिंजर बँडचं माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आता बोलिंजर बँडचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात काय ठेवायचं कि किंमत किंवा चार्ट जो असतो तो नेहमी या बोलिंजर बँडच्या आतमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर इथे बघू शकताय की इथे काय झालं एकदाच बोलिंजर बँडच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न झाला लगेच काय झालं आत आलं तुम्ही बघू शकता की इथे बघा पूर्ण चार्ट जो दिसतोय म्हणजे इथून जर पूर्ण एवढी लेवल बघितली तर ह्यात सगळ्या तिन्ही चारही कॅन्डल ह्या बँडच्या जवळपासच राहिल्या तुम्ही परत इथे बघू शकता की काय झालं याच्यावर जाऊ शकले नाहीत हे चारही दिवस त्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला बघू शकता इथे दोन दिवस बघा तुमच्या लक्षात येईल की ह्या सपोर्टच्या जवळ राहिलं इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सपोर्टच्या जवळ राहिलं आणि तिथनं एक बाउन्स आला तर आपण मागे मागे जाऊन सुद्धा हे सर्व गोष्टी बघू शकतो आपल्याला जर मागे गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा सपोर्टच्या जवळ आलंय तिथनं एक बाउन्स आला पुन्हा खाली आलं आणि पुन्हा बाउन्स झाला रेजिस्टन्सच्या जवळ गेलं पुन्हा सेलिंग आलं पुन्हा सपोर्टच्या जवळ आलं तिथनं परत गेलं या मधल्या लाईनचा रेजिस्टन्स घेऊन थोडं खाली आलं पुन्हा बाऊन्स झाला इथे बाहेर जायचा प्रयत्न झाला लगेच आत आलं म्हणजे तुमच्या काय लक्षात येते की प्राईज ही नेहमी बँडच्या आतमध्ये राहायचा प्रयत्न करते दोन गोष्टी होऊ शकतात प्राईज बँडच्या बाहेर गेल्या तर ती कि आत यायचा प्रयत्न करते किंवा मग बँड त्याच्यानुसार ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करतो तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे किंमत वरवर चालली आहे तसा तो बँडसुद्धा वरच्या दिशेनं चालला आहे आपण थोडक्यात हा बँड बघून सुद्धा मार्केटमध्ये सध्या आता आपण काय केलं इथे डेली हे ठेवलेलं आहे टाईम फ्रेम ठेवलेली आहे त्यामुळे आपण जर इथपासून बघितलं साधारणपणे तर आपल्याला काय लक्षात आहे हा जो बँड आहे हा वरच्या दिशेनं चाललाय तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा बँड वरच्या दिशेनं चाललाय म्हणजे आपल्याला ट्रेंड कोणता चालू आहे ते सुद्धा कळतं तुम्ही आता इथे बघा साधारणपणे इथून पुढे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बँड खालच्या दिशेनं चालला होता तुम्हाला इथे लक्षात येईल की काय होतंय खालच्या लेवलला तसं फार खाली चाललेलं नाहीये म्हणजे ह्या सगळ्या ज्या लाईन्स बनत आहेत ह्याच्यामधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात आता इथनं खाली येत आहे म्हणजे वरचं काय होतंय रेझिस्टन्स जवळ जवळ येतोय मात्र सपोर्ट मध्ये फार फरक पडत नाहीये सपोर्ट सुद्धा खाली चालला असता तर मार्केटमध्ये सेलिंग आलं असतं तुम्हाला इथे ते दाखवू शकतो आपण हे काढून टाकूया आणि थोडं मागे जातो तुम्ही इथे बघू शकता किंवा इथे बघू शकता तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं बघायचं असेल तर इथे बघा काय झालंय हळूहळू हळूहळू ही बँड खालच्या दिशेनं चाललाय इथनं सुद्धा बघू शकता की खालच्या दिशेनं चाललाय आणि किंमत सुद्धा खालच्या दिशेनं मग जातीय म्हणजे ही बँडची दिशा बघून सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला ट्रेंड समजू शकतो तर हे झालं आपल्याला ह्या बँडविषयी बेसिक माहिती आता ह्या बँडचा आपल्याला वापर कसा करायचा आहे ती महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर आपल्याला काय करावं लागतं की आपण पोझिशनल समजा मला ट्रेड करायचं आहे तर मला लक्षात घेतलं पाहिजे की मी मागचे काही दिवस सांगतोय की आता आपल्याला मागचा जवळजवळ जर बघितलं आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय त्याच्यावर अवलंबून आहे हा व्हिडिओ मी ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय त्याच्या मागचे आठ दिवस असं म्हणतोय की आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे तर त्याच्यामुळे ह्याचं कारण असं होतं की इथपर्यंत आपल्याला सावध व्हायची आवश्यकता नव्हती कारण रेजिस्टन्स लेवल वर होता पण आता जर बघितलं तर आपल्याला काय होतंय की अगदी रेजिस्टन्स लेवलच्या आपण बऱ्यापैकी जवळ चाललोय आणि अशा वेळेला काय होतं की थोडस मार्केटमध्ये मा सेलिंग येण्याची शक्यता असते एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही जी रेजिस्टन्स लेवल आहे ह्याच्या बाहेर गेलं मार्केट याची किंमत बाहेर गेली की दोन गोष्टींची शक्यता आहे एक तर थोडसं सेलिंग येईल थोडस येईल जास्त येईल आपल्याला माहित नाही पण सेलिंग येणार आता किंवा काय होईल मग तो बँड नंतर हळूहळू ऍडजस्ट होऊन वर जाणार तर हे एक महत्वाची गोष्ट असते दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की बँड चा आकार केवढा आहे आता तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसते की हे वरची लेवल आहे आणि ही खालची लेवल आहे आपण साधारण जर बघायला गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की त्या दोघांमध्ये वर आहे एकोणचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी आणि खाली आहे पस्तीस हजार नऊशे एकोणतीस म्हणजे पस्तीस आणि एकोणचाळीस हजार म्हणजे पस्तीस हजार आणि एकोणचाळीस हजार दोन्ही पुढचे नऊशेच आहेत पस्तीस नऊशे आणि एकोणचाळीस नऊशे त्यामुळे चार हजार पॉईंटची ही रेंज आहे म्हणजे आपल्याला काय कळतंय की आपल्याला काम करत असताना आणि ही मधली लाईन कुठे आहे तर मधली लाईन साधारण सदतीस हजारच्या आसपास आहे इथे जर गेलात आणि मधली लाईन बघितली तर ती सदतीस हजार नऊशे आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात येते की चार हजार पॉइंटची आता एक रेंज बनलेली आहे आता ही रेंज ज्या वेळेला लहान होते ही रेंज ज्या वेळेला लहान होते तुम्ही इथे बघा अगदी छोटी झाली आहे त्यावेळेला काय असतं की मार्केटमध्ये एक मोठी मू ती वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं असेल येण्याची शक्यता असते तर ज्या वेळेला मार्केट स्क्वीज होतं म्हणजे ही लेवल लहान होते त्यावेळेला मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येण्याची सुद्धा शक्यता असते हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे ज्या ज्या वेळेला मार्केट स्क्वीज होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मार्केट स्क्वीज झालं त्यानंतर मार्केटमध्ये एक मुवमेंट आली आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये तुम्ही इथे बघा मार्केट स्क्वीज झालं होतं ह्या भागामध्ये मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आली आणि ज्या वेळेला अशी मोठी रेंज तयार होते त्यावेळेला ऑप्शन बाईंग करण्यासाठी ती चांगली संधी असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आता मी तुम्हाला लगेच काय करतो इंट्राडे मध्ये आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ते कळेल आता ही पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आहे मी थोडीशी झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की अशा पद्धतीनं ही जी टाइम फ्रेम आहे किंवा हा जो बँड आहे हा अगदी लहान तयार होतोय इथे ऑप्शन बाय टाळायचा असतो अशा ठिकाणी हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो कारण इथे तुम्हाला जास्त प्रॉफिट किंवा लॉस होणार नाही रेंज अगदी कमी झाली आहे आणि ज्या वेळेला तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं मोठा तुम्हाला बँड तयार होतोय तुम्ही इथे खाली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे असा मोठा बँड तयार झाला आहे म्हणजे हे एवढं मोठं तुम्हाला काय झालंय स्कोप तयार झाला आहे अशा वेळेला ऑप्शन बाय केलेला चांगला असतो तुम्ही आणखीन सुद्धा बघू शकता अशा वेळेला ऑप्शन बाय केलं तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट होतं मात्र ज्या वेळेला अशा पद्धतीनं इथे छोटा छोटा एरिया तयार होतो अशा वेळेला ऑप्शन बाईंग टाळायचं असतं हे आपल्याला इथे समजू शकतं तुम्ही इथे बघा हा मोठा एरिया झाला इथनं सेलिंग केलं खूप चांगलं त्याच्यामध्ये चा प्रॉफिट आलं असतं पण इथे तुम्ही बघा आता एरिया लहान लहान झाला आहे ऑप्शन बाय करून तुम्हाला ह्या एरियामध्ये फायदा होत नाही आणि हा एरिया ज्या वेळेला वाईड व्हायला लागतो तुम्ही बघू शकता की इथे एकदम लहान होत होत होत, होत। इथनं मग हळूहळू वाईड व्हायला लागला अशा वेळेला तुम्हाला ऑप्शन बाय केला तर चांगला फायदा होतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला ह्या ह्याच्यामधनं अनेक गोष्टी समजतात आणि त्याचा आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून वापर करता येतो तुम्ही इथे बघू शकता मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो आहे काय होतं आहे बघा की ही जी सेंटर लाईन आहे ही आपल्याला ह्याच्यावर जर असेल किंमत तर आपण समजायचं की मार्केट पॉझिटिव्ह आहे ह्याच्यावर असेल तर आपण शक्यतो समजायचं मार्केट पॉझिटिव्ह आहे तुम्ही बघू शकता की इथनं वर गेल्यानंतर ही लेवल येण्याची शक्यता हे टार्गेट येण्याची शक्यता आपल्याला दिसते इथे बघा की इथे खूप वेळ म्हणजे तुम्ही बघू शकता किती वेळ तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे जवळजवळ अडीच तास इथे काय झालं आपल्याला ले ही लेवल जी आहे रेजिस्टन्स म्हणून काम केलं ज्या क्षणी ब्रेकआउट आलं आपण बघू शकतो की आपल्याला खूप चांगलं टार्गेट त्याच्यामध्ये इंट्राडेमध्ये एवढं टार्गेट आपल्याला खूप असतं तर अशा पद्धतीनं मग ही लेवल जी आहे ही रेजिस्टन्स प्रत्येक लेवल जी आहे ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करणार ही मधली लेवल जी आहे ही दोन्ही म्हणून काम करते किंमत खाली असेल तर ही रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि तेच जर तुम्ही इथे बघाल तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक दोन तीन चार पाच म्हणजे जवळजवळ सव्वा तास हिनं सपोर्ट म्हणून काम केलं आणि ज्या क्षणी त्याचा ब्रेकआउट आला तुम्ही बघू शकता ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं ब्रेकआउट आल्यावर तुमच्या लक्षात येईल की किंमत खूप खाली गेली म्हणजे आपण काय करू शकतो इथे बघा इथे सपोर्ट घेतला गेला वर गेली खाली यायचा प्रयत्न झाला इथेच क्लोजिंग झालं पुन्हा वर गेली तर ह्या पद्धतीनं ह्या ज्या लेवल्स आहेत आता बँक निफ्टीसाठी मी तुम्हाला एक स्टँडर्ड सेटिंग सांगतो आपण इंट्राडे साठी पण ते वापरू शकतो तर ते कोणतं सेटिंग आहे तर आपल्याला काय करायचं आहे साधारणपणे पंधरा मिनिटं किंवा अर्ध्या तासाचं आपल्याला बँक निफ्टीसाठी टाइम फ्रेम घ्यायची आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही टाइम फ्रेम काम करते तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल आपण थोडं मागे जाऊया ओके okay. आपण साधारणपणे इथे पाच तारखेला येऊया पाच ऑगस्ट आज मी हा व्हिडिओ बनवतोय वीस ऑगस्ट रोजी पाच वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हा व्हिडिओ बनवतोय पाच ऑगस्टचा आपण बघूया पाच ऑगस्टला ही लाईन क्रॉस झाली त्याच्या आधी काय झालं होतं सेलिंग आलं होतं त्यानंतर मार्केट ह्याच्या ह्या लेव सपोर्ट लेवलच्या खाली गेलं लगेच एक बाउन्स आला आणि त्यानंतर ह्या रेंजमध्ये राहिलं आणि ज्या क्षणी हे क्रॉस झालं तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर के एकदा सुद्धा ही लेवलच्या खाली क्लोजिंग आलेलं नाही इथे ओपन खाली झालं पण वर क्लोज आलं तुम्ही बघू शकता इथे सुद्धा बघा म्हणजे पाच तारखेपासून जे आपल्याला इथे चालू झालं आहे तर ते तुम्ही आम्ही तुम्हाला पुढे पुढे नेऊन दाखवतो इथे एकदा खाली म्हणजे ही एक शेवटची कॅन्डल अर्थात ही पंधरा मिनिटाची असते ही काही अर्ध्या तासाची होत नाही तर ही कॅन्डल एक खाली क्लोज झाली होती पण दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन झालं तर तुम्ही चेक करू शकता की कायम ह्या लेवलच्या वर वर राहत राहिलं आणि जोपर्यंत वर राहत आहे तुम्ही इथे बघा कंटिन्युअस ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी मधली लेवल आहे याचा पूर्ण सपोर्ट घेतला गेला बघा इथपर्यंत कंटिन्युअस सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर आणखीन वर गेलं तुम्ही बघू शकता आणखीन वर गेलं इथे पुन्हा सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे खाली क्लोज झालं पण नेक्स्ट कॅन्डलनं पुन्हा वर गेलं ग्रीन कॅन्डल बनली इथे खाली जायचा प्रयत्न झाला इथे खा सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतला म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये सपोर्ट घेतला पुन्हा वर गेलं आणि ज्या क्षणी इथे ब्रेकआउट झालं ब्रेकडाऊन झालं तुम्ही बघू शकता खूप मोठी कॅन्डल बनली डायरेक्ट लेवल आली आणि एकदा ह्या लेवलच्या खाली आल्यानंतर आता तुम्हाला चेक करायचं आहे की काय झालंय तर तुम्ही बघू शकता की एकदा त्याच्या खाली आल्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं म्हणजे पाच तारखेला आपल्याला जे एकदा ह्या मधल्या लेवलच्या वर गेलं होतं आपण इथे बघू शकतो की एकोणीस तारखेला आपल्याला इथनं मार्केट खाली आलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की अर्ध्या तासाची जर लेवल ठेवली तर आपल्याला खूप चांगलं त्याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल कळू शकतात मला जर पोझिशनल ट्रेड घ्यायचा असता तरी मी इतके दिवस ठेवलं असता एखादा कॉल बाय करून तर मला खूप चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं असतं तुम्ही इथे बघा इथनं खाली आलं खाली क्लोज झालं लगेच खूप मोठं सेलिंग झालं इथनं खाली क्लोजिंग झालं सेलिंग झालं जवळजवळ इथपर्यंत टार्गेट आलं इथे काय झालं खाली क्लोज झालं पण नेक्स या नेक्स्ट ले कॅन्डलनं ह्याचा लो तोडला नाही त्यामुळे वर गेलं तर इथे बघा तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी तुम्ही मागे चेक करा इथे सुद्धा बघा तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेलाय इथे एकदाच फॉल्स ब्रेकआउट आला आता कुठलंही आपल्याला स्ट्रॅटर्जी असू दे किंवा कुठचंही सेटअप असू दे असं कधी ना कधीतरी होणार इथे झालं की एक रेड कॅन्डल बनली आणि त्याचा लो पण तुटला पण त्यानंतर मात्र काय झालं लगेच वर आलं आणि क्लोज झालं तर हे असं होऊ शकतं हे आपल्याला थोडंसं सावध राहावं लागतं दहा ट्रेड घेतले तर त्यात सहा ते सात ट्रेडच आपल्याला चांगले मिळतात अर्थात हा काही ट्रेडिंग सेटअप नाही हे लक्षात घ्या मागे जाऊन सुद्धा चेक करू शकता इथनं वर गेल्यानंतर तुम्ही बघा किती दिवस वर राहिलं त्यानंतर खाली आल्यानंतर बघा अतिशय चांगला तुम्हाला इथे ट्रेड मिळाला आणि डब्ल्यू पॅटर्न बनून मग वर गेले इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय तर ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय की ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल काढण्यासाठी त्या साठी आपण पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम घेऊ शकतो किंवा अर्ध्या तासाचा टाइम फ्रेम घेऊ शकतो आणि आता इथे बघा इथे ऑप्शन बाय करून आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे कारण ही लेवल वर जातीय ही लेवल खाली जाती म्हणजे बँडचा आकार आपल्याला काय लक्षात येतोय है है? मोठा तयार होतोय बँडचा आकार जर असा मोठा तयार होत असेल अशा वेळेला ऑप्शन बाय करायला अतिशय चांगला तो दिवस असतो हे ओळखायचं तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मी आ, इथे बोलिंजर बँडच्या सहाय्यानं आपल्याला सपोर्ट कसा असतो रेजिस्टन्स कसा असतो ते समजून सांगायचा प्रयत्न केला कशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सपोर्ट म्हणून काम करतात हे तुम्ही इथे कंटिन्युअस बघू शकता कंटिन्युअस तुम्हाला लक्षात येईल की तीन सलग दिवस आपल्याला असं लक्षात येईल की ह्याला टच झालं पण खाली एकदा सुद्धा क्लोजिंग आलं नाही आणि मार्केट वर जात राहिलं ज्या क्षणी त्याला ब्रेकडाऊन झालं त्या क्षणी आपल्याला खूप मोठी मंदी झालेली बघायला मिळाले अतिशय चांगल्या पद्धतीनं असं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा जेव्हा वर गेलं इंट्राडेमध्ये सुद्धा बघा जेव्हा जेव्हा वर गेलं ह्या लेवलला क्रॉस झालं तिथे आपल्याला प्रॉफिट बुक करायला पाहिजे कारण खाली येणार सुद्धा बघा वर गेलं आपल्याला प्रॉफिट बुक केलं पाहिजे कारण खाली येणार सुद्धा वर गेलं आपल्याला प्रॉफिट बुक केलं पाहिजे खाली येणार तर ज्या ज्या वेळेला आपल्याला ही लेवल क्रॉस होऊन वर जातं आपल्याला जर कॉल बाय केला असेल तर प्रॉफिट बुक करायला पाहिजे कारण टार्गेट कसं करायचं असतं आपल्याला इथे समजून येतंय की ह्या लेवलला टच झालं की आपल्याला सेलिंग येणार हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचंय आणि तिथे आपलं टार्गेट असलं पाहिजे त्या त्या दिवसाचं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात ह्याच्यामध्ये काही आपल्याला ट्रेडिंग सेटअप लक्षात आलेला नाही पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो बोलिंजर बँड्सवरच आपण डिटेलमध्ये मी दाखवणार आहे ह्याचे आणखीन काही फीचर्स ते कशा पद्धतीनं वापरायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला जर एक ट्रेडिंग सेटअप बनवायचं असेल म्हणजे बाकी सपोर्ट रेजिस्टन्सच्या आधारे आपण घेतो पण तरीसुद्धा मला एक ट्रेडिंग सेटअप बनवायचा आहे त्या ट्रेडिंग सेटअप बनवताना आपल्याला तीन गोष्टी लागतात एक म्हणजे एंट्री कुठे घ्यायची ती कळली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट स्टॉप लॉस कुठे ठेवायचा तो कळला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपल्याला टार्गेट कुठे ठेवायचं आणि या तिन्ही गोष्टींसाठी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लागतो तो बोलिंजर बँडच्या साहाय्याने कसा बनवायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा प्रकारचेच व्हिडिओ ह्या दहा आपण जी सिरीज बनवणार आहे त्याच्यामध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही जर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद